नमस्कार आपण पाहत आहात युट्यूब चॅनल करमाळ्याची खबर जाणून घेऊयात गुरुवार दिनांक चौदा व शुक्रवार दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजीच्या करमाळा तालुक्यातील घडामोडी जम्मू मधील पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय वीर जवानांना तालुक्यातील विविध पक्षीय संघटना मंडळे शाळा विद्यालय आदींच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे दरम्यान यानिमित्ताने आयोजित श्रद्धांजली सभांमधून दहशतवादाला पोसणारे राष्ट्र म्हणून पाकिस्तानच्या भूमिकेचा तीव्र निषेध व्यक्त होताना समोर येत आहे करमाळा शिवसेना व युवासेना यांच्या वतीने सुभाष चौक येथे वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी शिवसेनेचे प्रमुख महेश चिवटे तालुका प्रमुख सुधाकर लावंड शहर प्रमुख प्रवीण कटारिया याकूब सय्यद उमेश पवार पंकज परदेशी संजय भालेराव यांच्यासह सचिन गायकवाड अल्तमेश तांबोळी आयुब तांबोळी राजू बागवान आणि नागरिक उपस्थित होते यावेळी पाकिस्तान मुर्दाबाद शहीद जवान अमर रहे या घोषणांनी सुभाष चौक दनान गेला होता येथील लीड स्कूलकडून शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करून मेणबत्ती मोर्चा काढण्यात आला यामध्ये शाळेचे विद्यार्थी शिक्षक तसेच विविध क्षेत्रातील प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी शाळेचे प्राचार्य सुरेश महालिंगपूर अरुण गोपारपू रवींद्र झिंजाडे बिरू ठोंबरे सुशिला परदेशी कल्पना गायकवाड नपिसा घोडके शैलजा गोपारपू प्राची लावंड कीर्ती चिवटे सुरबा ठोंबरे शुभांगी काटकर भाग्यश्री जाधव उपस्थित होते यशवंतराव चव्हाण महाविद्यालय अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने पांडे येथे सुरू असलेल्या श्रमसंस्कार शिबिरास करमाळा येथील आगार व्यवस्थापक विजयकुमार घोलप यांनी भेट दिली यावेळी स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना घोलप यांनी बस संबंधित असलेल्या तक्रारी जाणून घेतल्या यावेळी करमाळा आगारातील बापूराव सरडे अरुण घोलप माने पाटील व ब्रिक्स इंडिया कंपनीचे सुपरवायझर रितेश कांबळे आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक प्रमोद शेटे यांनी केले व आभार प्राध्यापक मुळीक यांनी मानले अमेरिका येथील हार्वर्ड आणि कोलंबिया या विद्यापीठांनी आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांसह न्यूयॉर्क येथील शिवजयंती महोत्सवात प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक नागराज मुंजुळे हे सहभागी होणार आहेत हार्वर्ड विद्यापीठाने सोळा व सतरा फेब्रुवारीला प्रसिद्ध चित्रपट भारतातील जातीचे अडथळे मोडू शकतील काय या विषयावर चर्चासत्र आयोजित केले आहे त्यामध्ये मंजुळे यांचा सहभाग असणार आहे तर न्यूयॉर्क येथील महाराष्ट्रीय नागरिकांनी एकोणीस फेब्रुवारीला आयोजित केलेल्या शिवजयंती महोत्सवातही मंजुळे सहभागी होणार आहेत तसेच तेवीस व चोवीस फेब्रुवारीला न्यूयॉर्क येथे पहिल्या दलित फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले असून त्यासाठी मुंजुळे यांना विशेष निमंत्रित करण्यात आले आहे या फेस्टिवलचे उद्घाटन मंजुळे हे करणार असून यावेळी काला या चित्रपटाचे दिग्दर्शक पारंजित निहारिका सिंह हे देखील उपस्थित असणार आहेत या मंजुळे दिग्दर्शित मराठी चित्रपट फॅन्ड्री तसेच लघुपट पिस्तुल्या जाणार आहेत चित्रपटसृष्टीत मंजुळे हे वेगळ्या विषयांवर कलाकृती बनवणारे फिल्ममेकर म्हणून ओळखले जातात सध्या ते ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना घेऊन झुंड नामक हिंदी चित्रपट बनवित आहेत त्यांनी दिग्दर्शित केलेले पिस्तुल्या पावसाचा निबंध हे लघुपट तर फॅन्री सायराट हे मराठी चित्रपट चित्रपट विश्वात दखलपात्र ठरलेले असून त्यांची आंतरराष्ट्रीय पातळीवरही दखल घेण्यात आलेली आहे जुनी पेन्शन मागणीसाठी देशभरात चाललेल्या आंदोलनाचा एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन येत्या वीस फेब्रुवारी रोजी भायकळा ते मंत्रालय पायी पेन्शन मार्च करणार आहे याचे नेतृत्व संघटनेचे राज्याध्यक्ष वितेशजी खांडेकर व राज्य उपाध्यक्ष बाबासाहेब दराडे हे करणार असल्याची माहिती संघटनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष नवनाथ धांडोरे यांनी करण्याची खबरला दिली आहे एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर शासकीय सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन बंद करून नवीन अंशदायी पेन्शन योजना लागू केली त्याविरोधात हे आंदोलन सुरू आहे सतरा फेब्रुवारी रोजी रन फॉर पेन्शनची सुरुवात किल्ले रायगड येथून व महा महाड येथील सवदार तळे येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास मानवंदना करून प्रदीप सोनटक्के यांच्या नेतृत्वात होईल ते मुंबईत वीस तारखेला पोहोचेल त्यानंतर ते मंत्रालय पेन्शन मार्च होईल यामध्ये महाराष्ट्रातील लाखो कर्मचारी सहभागी होणार वी आहेत वीस तारखेच्या आंदोलनास शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास त्या ठिकाणी कर्मचारी आमरण उपोषण करणार आहेत अशी माहितीही धांडोरे यांनी दिली आहे सदर आंदोलन यशस्वी करण्यासाठी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष बाबासाहेब दराडे आरोग्य विभाग राज्य उपाध्यक्ष रामचंद्र फलफले राज्य समन्वयक दिगंबर तोडकरी राज्य संपर्क प्रमुख सोमनाथ आनारसे जिल्हाध्यक्ष नवनाथ धांडोरे सरचिटणीस रामराव शिंदे कार्याध्यक्ष किरण काळे सहकार्याध्यक्ष साईनाथ देवकर कोषाध्यक्ष बिभीषण खंदारे जिल्हा संघटक तात्यासाहेब जाधव कमलाकर दावणे आदी योगदान देत आहेत दरम्यान सदर आंदोलनात करमाळा तालुक्यातील शिक्षकही मोठ्या संख्येने सहभागी होतील अशी माहिती संघटनेचे अरुण चौगुले धनंजय दिरंगे किरण सानप पोपट पाटील बाळासाहेब शिंदे यांनी दिली आहे यावेळी शिवाजी बेल भंडारे जीवन धेंडे सतीत चिंदे मारुती ढेरे संतोष दराडे किशन भिसे महावीर वाघमारे दिनेश ओगळे राजेंद्र वनवे कुंडली केकान भारत शिंदे सचिन शिंदे रवींद्र आगलावे सागर पुराणिक अजित कंशे भागवत गर्जे विवेक पात्रुडकर मुचकुंद काळे विनोद वारे उदय काटोळे बापूराव भंडारे सुधीर माने आदी उपस्थित होते करमाळा शहर व तालुक्यातील घडामोडी अशाच प्रकारे जाणून घेण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल करमाळ्याची खबर